ter também. Pode tirar esse play. Pode tirar esse play. Keep on it going out. नमस्कार मंडळी, आजच्या व्लॉगमध्ये खूप सारं स्वागत. मागच्या व्लॉगमध्ये पाहिलं होतं, आपण गेलो होतो एव्हरग्लेड नॅशनल पार्क, जिथे मगरींसोबत फायनली मी फोटो काढला होता. पुढच्या दिवशी आपल्याला निघायचं होतं की वेस्टसाठी, आणि आपल्या हॉटेलमधून चेकआउट करायचं होतं. आणि चेकआउट करण्याच्या अगोदर आम्ही तुम्हाला थोडंसं इथे हॉटेल्स कसे असतात ते दाखवते. पुढे मी स्विमिंग पूल होतं, बट अंशिकाला बीचवरती जास्त खेळायला मजा वाटतं, त्यामुळे स्विमिंग पूलमध्ये जास्त खेळली नाही ती. अशी रूम आहे, दाखवते जाताना. आता आम्ही चेकआउट करताना दाखवतो. इथे प्रेससाठी कपडे प्रेस करण्याची सोय असते. रूम आहे अशी, तिथे टीव्ही, इकडे बाथरूम आहे, बेड होते दोन, आणि बाहेरचं इथे कॉफी मेकर्स वगैरे, कॉफी मेकर्स होते, इथं फ्रीज होता छोटासा. या सोबत कॉन्टिनेंटल ब्रेकफास्ट पण होता, व्हेज नॉन व्हेज दोन्ही ऑप्शन होते. तर या हॉटेलचे चार्जेस जवळजवळ 250 पर डे असे होते. आणि आपण आता चेकआउट करून आपण निघणार आहोत. आणि आम्ही घरी असतानाच ऑनलाईन कार रेंटने घेतली होती, आणि तिथे हर्ट्सचं ऑफिस जवळच होतं, तर तिथून आता पिकअपसाठी अमोल साहेब गेले आहेत आणि कार पिकअप करतील आता ते. बाय बाय मी आमी. आपण घेतली आहे निसान अल्टिमा, तर ही गाडी आपल्याजवळ आता 3 दिवस असेल. आणि आता आपला प्रवास स्टार्ट होणार आहे मायामी ते की वेस्ट. आणि की वेस्ट पर्यंत जवळजवळ आपल्याला खूप साऱ्या फ्लोरिडा कीज पाहायला भेटणार आहेत. आता कीज म्हणजे काय, तर अटलांटिक महासागर आणि गल्फ ऑफ मेक्सिकोमध्ये खूप साऱ्या बेटांचीच म्हणजे आयलँडची एक शृंखला आहे जी आपण पाहत पाहत जाणार आहे. शेवटचा पॉईंट आहे आपला आहे की वेस्ट. तर इथे बरेच काही आपल्याला खाण्यासारखे काही ऑप्शन दिसत होते, बट पुढचा प्रवास खूप मोठा होता, त्यामुळे आम्ही इथे न थांबता तर पुढे चाललो होतो. मेल मच्छी, मच्छी राईस प्लेट, मच्छी राईस प्लेट, चीज पिक, पीच रिसॉर्ट, ब्रेड, सँडविच, पाटीला, कुठे पाटीला बघाय नाही, गाडी बघा आणि बघा इकडे डॉल्फिन, हिस्ट्री ऑफ डायव्हिंग म्युझियम, डायव्हिंग म्युझिक म्युझियम आहे, म्युझियम म्युझियम आहे डायव्हिंग. अंशिका अगोदर माहिती होत तुला डायव्हिंग कसे करायचे, वरून पाईप सोडायचे आणि हेल्मेट असायचं, हेल्मेट मध्ये हवा यायची वरच्या पाईपातून, त्यातनं श्वास घ्यायचा, मग खाली जायचे आणि बघायचे समुद्राच्या खाली काय काय भेटतंय. इकडे बघा ही सँडल फॅक्टरी कुठली तरी यांची, $10 चार शर्ट, टी शर्ट, चार शर्ट घ्या. रस्ते कमाल सस्ते में, जेट स्की बघा, इथे जेट स्की पण आहेत, जे समुद्रातली काय फटफटी काय प्लेसचं नाव, एसला मोराडा ग्रीन टर्टलन आयलंड्स बे साइड. छोटा समुद्र दिसतोय,
वहा मी समंदर है देखो देखो समंदर में पानी है पानी में खंबे खड़े किए हुए है। माझ्या आणि अंशिकाची एक छानशी झोप झाली होती आणि फायनली उठल्यानंतर एवढं छान पाहायला भेटत होतं आता. इथं खूप नारळ दिसले पाहिजे आणि बऱ्याच वेळा लांब प्रवासात मला उलटीचा त्रास हा होतोच आणि इथे एवढं सुंदर दृश्य असून सुद्धा मग थांबावं लागलं आणि थोडासा ब्रेक घेतल्यानंतर आता परत पुढचा प्रवास आपण सुरू करतोय. आपल्याला पोहोचायचं आहे मॅरेथॉनला जिथे आपण हॉटेलला चेक इन करणार आहे आणि मग परत निघणार आहोत की वेस्टच्या प्रवासासाठी. अंशिकाला परत झोप येत होती त्यामुळे थोडस आम्हाला जागते ठेवायचा प्रयत्न चालू होता. आपण पोहोचलो आहे मॅरेथॉन मध्ये आणि आपल्या रिसॉर्टचं नाव आहे बनाना बे आणि अतिशय छान आहे. आता पुढे तुम्ही बघतालच वगैरे. आणि यांचा चेक इन टाईम थोडासा वेगळा असतो काही काही हॉटेलचा. इथे 4 वाजता होता बट आम्ही थोडंसं लवकरच जातोय. आता बघू ते चेक इन करून देतात की नाही आपल्याला. आणि चेकआउट पण यांचा 11 किंवा 12 असतो. तर असं आतमध्ये आपण चाललो आहे. अतिशय सुंदर, मला तर कोकणात आल्यासारखी फिलिंग होत होती. खूप मोठा स्विमिंग पूल होता तर तिला आत्ताच स्विमिंग करावंसं वाटत होतं बट टायमिंग नव्हता झालेला. अंशिकाचा आणि मम्मीचा पूल इथे. अंशिकाचा आणि तुझा थोडासा हिरवा थोडासा हा शेपूड पहिले अशी केवढी त्याची. भरपूर मोठं रिसॉर्ट होतं, खूप काही ऍक्टिव्हिटी करायला होत्या तिथे. टाइमपाससाठी बऱ्याच गोष्टी दिसत होत्या आम्हाला आणि एवढं छान वातावरण होतं त्यामुळे थोडंसं म्हटलं 1-2 व्हिडिओ डान्स व्हिडिओ आम्ही काढले होते आणि कदाचित तुम्ही ते शॉर्ट्स वगैरे पाहिले असतील. आणि ह्या प्रत्येक कीच्या ठिकाणी खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी करायला आहेत. बोटिंग म्हणा किंवा डॉल्फिनचे वेगळे शोज, स्कूबा डायव्हिंग, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज इथे असतात. आपण थोडंसं एक्सप्लोर केलं पाहिजे. ही पोरी कोणाची आणि रिसॉर्टमध्ये आम्ही कन्फर्मेशन घेऊन आलो की आम्ही संध्याकाळी माघारी येतोय आणि आपण आता निघणार आहोत की वेस्टसाठी. आणि जवळजवळ 1-1.5 तासाचा पुढे प्रवास करायचा होता आपल्याला. जिथे छान वाटत होते काही पॉईंट्स तिथे उभं राहून फोटो सेशन थोडे करत होतो. कैसन है ये समंदर? हरा नीला. जुना ब्रिज कसा आहे अंशिका? जुना ब्रिज, त्याच्यावरून आली ती ट्रेन सारखी बस. ओ, तो पण चालू आहे ना? नाही ना, त्याच्यावर आली कशी? साठी नाही आहे, फक्त ते टुरिस्ट साठी असणार अट्रॅक्शन. गंजून गेलाय सगळा बघ, तर गायबच झालाय. सायकल सॉर, सायकल सॉर पण झालं. इकडे बघ, पडलेला ब्रिज जुना आहे ना? जुने ब्रिज पडलेले. कुठे चालली ती कपल? कुठे चालली ती कपल? ते जो मार्ग आणि की वेस्टला खूप साऱ्या फेमस गोष्टी आहेत. शेवटचा पॉईंट आहे आपला आणि आपण थोडंसं आता एक्सप्लोअर करू. पुढच्या वेळेत खूप साऱ्या तिथल्या फेमस गोष्टी आपल्याला पाहायला भेटणार आहेत.
देर इज नो बीच, कम हियर, लुक ॲट मी. ह्या साईडनी बीच दिसत होता, बट आम्हाला पुढे पण जायचं होतं, त्यामुळे इथे थोडा टाइमपास जास्त नाही केला. आणि गाडी एका ठिकाणी पार्क करून बऱ्याच आजूबाजूला फिरत होतो आम्ही. परत जायचं होतं आपल्याला सनसेट पॉइंटला, तो इथला फेमस पॉइंट आहे. आणि न्यू जर्सीपेक्षा इथे फ्लोरिडामध्ये टेम्परेचर खूप जास्त असतं, आपल्या इंडियासारखं वेदर असतं. आणि घामघाम काढलं होतं आमचं सामान वाहून. आणि ते एवढं मोठं डॉग पार्क होतं, लहान मुलांचं पार्क छोटं होतं पण डॉग पार्क मात्र मोठं होतं. डॉग पार्क अमेरिकन. आता एक्सप्लोअर करता करता खूप सारं चालत होतो, मी आणि शिका थोडंसं दमलो होतो, बट यांच्यामध्ये खूप एनर्जी होती, खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोअर करायच्या असतात त्यांना. आणि चांगली सवय ॲक्च्युली, कुठे गेल्यानंतर सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत आपण, त्या जागेला पण आनंद वाटला पाहिजे, वा आपल्याला किती एक्सप्लोअर करतोय कुणीतरी आपल्याला. आम्ही दोघींनी मात्र ब्रेक घेतला होता, आता थोडंसं काहीतरी खात होतो. तर की वेस्टचा सनसेट पॉईंट ही एक छान गोष्ट बघण्यासारखी आहे, तर नक्की तुम्ही तो पॉईंट बघा. आता आम्हाला थोडा उशीर झाला होता, तर तो सनसेट पाहायला भेटेल की नाही आता हे पुढच्या व्हिडिओमध्ये समजेल. आणि तोपर्यंत काही काही छानशा अशा गोष्टी इथे आम्ही मजा केल्या, त्यातली ही झलक.